नमस्कार मंडळी, मी सूरज खरटमल, रत्न मराठी मीडियावर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा एकदा भरत जाधव सरांचं सुद्धा खूप खूप स्वागत. निमित्त वेगळं आहे, नवीन कोरा शो, कॉमेडी शो आहे, हसता येणं हसायलाच पाहिजे कलर्स मराठीवरती, आणि त्याच्या त्या कार्यक्रमामध्ये अर्थात भरत जाधव सरांची सुद्धा वर्णी आहे. खूप खूप स्वागत तुमचं रत्न मराठीवरती. आणि पहिलाच प्रश्न असा की तुम्ही या शोला निवडलं की शोनी तुमची निवड केली? काही म्हण, शोन निवड केली. मला ज्या क्षणी बोलवलं की असं असं करतोय ये तू, मला खूप बरं वाटलं. मुळात त्याने असं काय टीमला मी जवळ ओळखतो आणि दुसऱ्या चॅनल जे हे लोक करायचे तेव्हा प्रमोशनला आम्ही जायचोच तिथे. पण आज बरं काय वाटत की मला लाईव्ह बघायला मिळते त्यांना. म्हणजे मी पण इतकी कामं करतोय, नाटकांचे शो दौरे सतत चालू आहेत, त्यातला एक मंगळवार काढतो, इथे येतो, इथे फक्त एन्जॉय करतो आणि परत माझ्यात एक एनर्जी भरतो आणि परत मी नाटकांचे शो शूटिंग करत बाहेर जातो. त्यामुळे फक्त फरक काय की मी ते कपडे चांगले किंवा काय हे नाहीये, तर सर्वसामान्य माणूसच आहे. आम्हाला जे तुम्ही घरात टीव्हीवर पाहता ना ते इथे लाईव्ह बघायला मिळतंय हा एवढाच आनंद आहे, आणि तो खूप छान मिळतो आनंद. त्यामुळे आठवड्यातला एक दिवस माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे, तो म्हणजे मी हा ही सगळी एन्जॉयमेंटची शिदुरी घेऊन बाहेर पडतो आणि परत माझ्या कामाला जातो, माझं काम करतो, परत येतो, परत बघतो. आणि मला बरं वाटतं की मला इथे बोलवलं आहे, मला आणि अलका त्यांना. त्यामुळे अलका ते पण त्यांना खूप रिस्पेक्ट करतो, त्यांच्याशी गप्पा मारल्या म्हणतात. त्या आठवड्यात एक दिवस असा येतो की ज्या आमच्या दोघांच्या घरच्या गप्पा सुरू होतात आणि कार्यक्रम पाहतो, आणि कार्यक्रम पण आम्ही हा समोर टीव्ही असल्यासारखं स्क्रीन असं बघतो आम्ही आणि एन्जॉय करतो. निश्चितच. पण प्रेक्षकांचा गैरसमज होईल असा की ते इथे येतात, ते एन्जॉय करतात, पाहतात, पण ते कामही करतात. असं नाही की फक्त एन्जॉय करण्याचे पैसे मिळतात. काय माहित नाही, अजून काय बोललं नाही मी. बरं वाटते पण, आणि थँक्स की मला इथे बसवलं, बोलवलं आणि धमाला करतोय मी. त्यावेळी मग असे म्हटल्याप्रमाणे मला पण रिलीफची गरज आहे, तो रिलीफ मला इथे मिळतोय. डेफिनेटली. पण ना आत्ता आत्ताच घडलेली गोष्ट आहे इंटरव्ह्यू सुरू होण्याच्या पूर्वीची. गौरव मोरे जो अभिनेता आहे तो दुसऱ्या सेटवरती काम करतो आहे आणि त्याच्यासोबत एक अभिनेत आत्ता त्या निमित्ताने ते आले, इथे तुम्हाला भेटण्यासाठी आले. त्यांनी जो आदर तुला तुम्हाला दिला, गौरव मोरेनी तुमचे चरण स्पर्श केले, तुम्ही त्यांच्याशी बोलत गेला, सो हा जो आदर तुम्हाला मिळतोय या ज्या उभरत्या कलाकारांकडून, सो काय काय वाटतं ह्या कलाकारांविषयी? काय नाही, रिस्पेक्ट आहे, मिळतो, भाग नाही, पण मुलं पण चांगली पाहिजेत ना. गौरव, आम्ही आता मध्ये एक फिल्म केली होती ना लंडनला, लंडन मिसळ, त्यामुळे तू खूप माझ्या जवळचं झाला त्याच्यामुळे. त्याला मी खूप आधीपासून ओळखतो, केदारच्या एका नाटकात पण तो होता, त्यापासून त्याला ओळखतो. तो निखिल होता आमचा चव्हाणचा, तर आम्ही एकत्र होतो म्हणून आम्ही आमची चांगली मैत्री झाली तिथे. आणि आता कळलं की माझं इथे चालू आहे, त्याचा बाजूला चालू आहे, म्हणून तो आला भेटायला. त्यामुळे साहजिक आहे, तो नसतो तर मी गेलो असतो शेतीवर भेटायला, मलाही आवडलं असतं. पण शेवटी बघ, तुम्ही कसं राहताय, कसं तुम्ही एकमेकांना रिॲक्ट होता, त्याच्यावर तुमचं सगळं चालतं. मला वाटते टॅलेंट चांगला असेल तर गौरव आज कुठल्या कुठे गेलाय बघा. अजून आता हिंदीत पण तो छान करतो वगैरे, त्यामुळे आणि शेवटी संस्कार आहे तो. आमच्या समोर पण कोण सिनियर पण आम्ही पण वागतोच की आपण नमस्कार करतो, त्यामुळे मराठीतच जास्त बघायला मिळतो तुम्हाला. त्यामुळे ते संस्कार आहेत आणि तशी गोड माणसं आहेत आपल्याकडे. डेफिनेटली. मला ना हे खूप आवर्जून तुम्हाला हे विचारायचं तर आहेच, पण मला असं की तुम्ही सगळं मॅनेज कसं करता एका हाती? म्हणजे ऍट अ टाइम तुम्ही नाटक करता, ऍट अ टाइम तुम्ही फिल्म करता, मग एखादी मालिका करून जाता, आणि मग परत आता अशा पद्धतीचा शो, हे सगळं भरत जाधव मॅनेज कसं करतात? काय नाही, तुमच्यावर आहे, तुम्हाला स्वतःला कुठे कुठे कसं कसं आणायचंय, न्यायचंय, ठेवायचं, आणि त्यातून तुम्ही स्वतःला तब्येत कशी सांभाळायची, जर नीट केलं तर सगळं होतं मॅनेज, असं काही नाही. आणि तसे मी पूर्वीसारखं तेवढं काम नाही करत, पूर्वी तर खूप करत, मी 2 तास झोपायचो रात्रीचं. बाकी मी नाटकांचे शो दौरे, त्यातून शूटिंग्स लावायचो, शूटिंग्स करायचो, पिक्चर करायचो, खूप केलंय. पण आता सगळं सांभाळून करतोय, आता एज ऑफ 58 आहे रनिंग, मी तर सांभाळून सगळं करून करून, पण मी बिझी राहतो आणि बिझी राहतो म्हणून मी छान करू सगळं काम करू शकतो, हे महत्वाचं आहे. मी पूर्णपणे घरी वेळ दिला, घरीच थांबलो तर मग ती गंमत नाही येणार. त्यामुळे कार्यरत राहावं माणसाने, त्यामुळे ते कार्यरत होताना त्याचा ओव्हरडोस होणार नाही ना, लोड येणार नाही ना, याचा पण विचार करावा.
तो लोड कमी करून आपण आपल्याला कसं सांभाळू शकतो, आपली झोप पण कशी पूर्ण होऊ शकते, ही गोष्ट जर नीट आणली तर तुम्ही सगळं सांभाळू शकता व्यवस्थित. मूलमंत्रच तुम्ही दिलेला आहे एखाद्या उत्तम कलाकार. सिंपल आहे, तुम्हाला कळलं पाहिजे किती उड्या मारायच्या. शो सुरू होण्याच्या आधी निलेश साबळे किंवा ती जी संपूर्ण टीम आहे त्यांच्यात खूप चर्चा झाली, काही निगेटिव्हही चर्चा झाली, पॉझिटिव्हही चर्चा झाली, परंतु अशा पद्धतीची चर्चा होणं सोशल मीडिया असेल किंवा एकंदरीत हे एखाद्या कलाकारासाठी किंवा त्या टीमसाठी हे किती धोकादायी आहे किंवा थोडस ताणतणाव वाढवणार असत. कोण करत चर्चा, कोण करत, कोण चर्चा, प्रेक्षक आहेत किंवा जे ट्रोलर्स आहेत विनाकारण, प्रेक्षक की ट्रोलर्स, आता त्याच्यामध्ये जो फरक आहे. मग मी तेच म्हणते, ट्रोलर वेगळे, प्रेक्षक वेगळे. फुकट ज्या गोष्टी चालल्यात ना, आता प्रत्येकाला आपलं मत मांडायचं आहे आणि मी किती छान मत मांडू शकतो आणि मला हे पटलं नाही पटलं हे मत मांडतो तो ट्रोलर आहे. मग तो त्याच्या त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने मांडतो ना, तो काही बाकीच्या लोकांच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने मांडत नाही. तर त्याला एखादी गोष्ट खटकते तर खटकते बोलतो, चांगलं चांगलं बोलतो. मग जेव्हा खटकते बोलणारी जी वेगळी गँग आहे ना, त्याला किती महत्व द्यायचं आणि चांगले बोलणारी वेगळी गँग त्याला किती महत्व द्यायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. त्यामुळे आणि जेव्हा ह्या ह्या गोष्टीला जेव्हा पैसे लागतील ना उद्या, तेव्हा यातले किती क्रिएटिव्ह लोक बाजूला होतात ते बघा. चुकट आहे मत मांडायचं माझं, जरी त्या मतला कुठे किंमत नसते, कधी कधी त्याच्या घरात किंमत नसते. जेव्हा सगळ्या किमती गेल्यानंतर कुठेतरी किंमत मिळावी म्हणून काहीतरी गोष्ट टाकणं आहे ना. बघा असं म्हणत नाही मी, ट्रोल करण्याबद्दल म्हणत नाही, आपल्याला अधिकार आहे चांगलं वाईट बोलायला, पण कोणाच्या घरात घुसून त्या व्यक्तीबद्दल बोलणं मला असं वाटते चुकीचं आहे. त्याची प्रायव्हेसी आहे ती ठेवायला हवी. त्या प्रोफेशनल मध्ये बोलताय तुम्ही, बोलताय तिथून बोलताय, ते त्याला पण एक लिमिट कळलं पाहिजे. शेवटी 4-5-10 व्यवसाय कोण काम कोण करत नाही, जो आहे तो व्यवसाय सांभाळण्याचा प्रयत्न करतात आणि अर्थात त्या गोष्टीचा रिस्पेक्ट ठेवून ते कामासाठी करतात कलाकार. त्यामुळे आपल्याला कळलं पाहिजे की कोणाला कुठपर्यंत ट्रोल करायचं. म्हणून म्हटलं जेव्हा त्याला किंमत लागेल ना, फुकट म्हणून सगळी मत खूप मांडतात, किंमत लागेल त्या गोष्टीला, पैसे द्यायला लागतील, तेव्हा तो पहिला विचार करणार की माझ्या किती पैसे बाकी आहेत, मी माझं मत मांडायला पाहिजे काही कडे, राहू दे बाबा, राहू दे नंतर बघू. तेव्हा त्याची क्रिएटिव्हिटी थांबेल तिथे. पण मध्यंतरी ना अशोक सराफ सरांनी अशी एक खंत व्यक्त केली होती, किंवा खंत माझा तक्रारही असू शकते ती, की आता त्यांच्यासाठी म्हणजे त्या वयात आलेल्या कलाकारांसाठी किंवा थोडीशी या वयात आलेल्या कलाकारांसाठी तशा पद्धतीचं लेखन होत नाहीये, घडत नाहीये. अगदी बरोबर, तुम्हाला असं वाटतं? अगदी बरोबर आहे. मामाचा तर अभ्यास आहे गोष्टीचा, मामा बोलू शकतात, पण हे तेवढंच खरं आहे खाली लिखाण तेवढं होत नाहीये की त्या गोष्टींना घेऊन काय तर छान लिखाणात आलं असेल तर ते कॅरेक्टर अजून चांगलं जाऊ शकेल. आता प्रत्येकाला एक घाई असते, त्याचा पॅटर्न ठरले, त्या पॅटर्न मध्ये काहीतरी बसवायचं आणि पुढे न्यायचं असं आहे. त्यामुळे छान पद्धतीचं लिखाण जर आलं समोर तर जरा मामासारखा माणूस बोलतात, जे अनुभवी माणूस आहे त्यांना पण ह्या वयात काम करताना काहीतरी वाटलं पाहिजे मी का काम करू. जेव्हा आता माझ्याकडचे मी पिक्चर्स बघतो किंवा माझ्या गोष्टी येतात तर तेच मी केलं तर कशाला मी तेच परत करू. मग मी पण काम चूक ठरते रे, काही केलंय परत काय करू. पण त्यातही काहीतरी आम्हाला पण सावी बसली पाहिजे ना की अरे यार हे एवढी वेगळं आहे केलं पाहिजे तर करायला गंमत येईल. तेव्हा त्या पद्धतीचं स्ट्रॉंग लिखाण नक्कीच कमी आहे, हे एवढंच खरं आहे. निश्चितच. जाता जाता शेवटचं असं की तुम्ही नाटक निर्मितीकडे खूप जास्त तुमचा कल आहे किंवा तुम्ही त्याला खूप प्राधान्य देता प्रामुख्याने, चित्रपट निर्मिती किंवा वेगळ्या पद्धतीचं असं काही करू पाहताय का? नाटक निर्मितीत माझा पैसा लावतो, चित्रपट निर्मिती दुसऱ्यांच्या पैशावर मी उद्या मारायला सुरू नाही. तेव्हा मला असं वाटतं की आपल्याला नाही झेपत चित्रपट निर्मिती असं नाहीये, तरी पण दुसऱ्या तिसऱ्याचे पैसे लावणार ना आपण, आपण आपले पैसे एवढे स्ट्रॉंग लावणारच नाही. दुसऱ्या तिसऱ्याच्या पैशावर आपण किती उड्या मारायच्या, त्यापेक्षा ते लपणच नको. नाटकाचं एक बजेट आहे, त्या नाटकात माझं सगळ्या गोष्टी बसत असतात. माझं मी आतापर्यंत कधी कोणाकडनं पैसे घेऊन नाटक केलेलं नाही, स्वतःच्या कंपनी स्वतःच्या इंटरव्ह्यू करतो, नाटक चाललं नाही चाललं नंतरच बघा, पण त्यात एक आनंद आहे. म्हणून मी नाटक निर्मिती जास्त लक्ष देत आहे. चित्रपट निर्मितीसाठी भला मोठा पैसा लागतो, तो आपल्याकडे नसणारच आहे आणि आपण कोणाकडे आणणार म्हणजे परत नाही चालते त्याला फसवणार, प्रॉब्लेम वाटणार आणि त्याने काय गळपास मारून घ्यावं. त्यामुळे अतिउत्साहाने जर कोण आलं तर त्याला पण पहिला मी सांगतो की ह्या टर्म्स या कंडिशन्स आहेत, होत असेल तर करूया नाही तर नको करूया.
पण आमच्यासाठी खरंच आमच्यासाठीच काय अख्ख्या महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे की तुम्ही या सेटवरती असणार आहात आणि शनिवार रविवारी तुम्हाला बघायला मिळणार आहे, तुमच्या कॉमेंट्स ऐकायला मिळणार आहे छान छान पद्धतीचे आणि शिकायलाही मिळणार आहे निश्चितच. खूप खूप शुभेच्छा या शो साठी आणि धन्यवाद रत्न मराठी मीडियाशी बोलणार. थँक्यू व्हेरी मच. रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.